मागील इयत्तेमध्ये तुम्ही चारांकी संख्यांची वाचन लेखन कशी करायची हे शिकला. आज आपण 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन कसे करायचे हे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन आज आपण बघूया. 10 अंकापर्यंत संख्या लेखन वाचन येण्यासाठी हा तक्ता तोंडपाठ असणं खूप महत्वाचं आहे. जसे एक, दश, शत, हजार, दस हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. चला मग आपण एक उदाहरण घेऊया. आता ही संख्या आपण त्यांच्या स्थानानुसार या तक्त्यामध्ये मांडूया. पाच, 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 नऊ, आठ, दोन, नऊ, आठ. आता या संख्येचं वाचन कसं करायचं? आठ अब्ज, 92 कोटी, 89 लक्ष, 55,555. आता ह्या संख्येचं वाचन करत असताना आपण एक आणि दश ही घर जोडून वाचतो. हजार आणि दस हजार ही दोन घर जोडून वाचतो. लक्ष आणि दस लक्ष ही घर पण जोडून वाचतो. कोटी आणि दस कोटी ही दोन घर पण जोडून वाचतो. अशा प्रकारे 10 अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन या तक्त्याद्वारे अतिशय उत्तम प्रकारे करता येते.